तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा. मोहोळ तालुक्यातील जनतेच्या मदतीने हुकुमशाहीची राजवट मुळापासून उकडून फेकणार राजू खरे. धुळदेव यात्रेनिमित्त राजू खरे यांच्याकडून कुस्तीला 1,51,000 बक्षीस. यात्रेची संस्कृती तथा आखाड्यातील पैलवान तयार होण्यासाठी राजू खरे यांच्याकडून दिली जात आहे प्रेरणा. यशस्वी उद्योजक तथा मोहोळ विधानसभेचे इच्छुक उमेदवार राजू खरे यांनी नजीक पिंपरी तालुका मोहोळ येथील धुळदेव यात्रेनिमित्त कुस्ती स्पर्धेसाठी 1,51,000 बक्षीस जाहीर केले, त्यामुळे त्यांचे परिसरातून स्वागत केलं जात आहे. नजीक पिंपरी येथील श्री धुळदेव यात्रा कमिटी व हनुमान यात्रा कमिटी व ग्रामपंचायत नजीक पिंपरी यांच्या वतीने श्री धुळदेव केसरी 2024 कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलंय. क्षेत्र व अडचणी कोणत्याही असल्या तरी त्या ठिकाणी राजू खरे यांचं नाव समोर येत आहे. तालुक्यातील सोशल मीडियाच्या आहारी गेलेल्या तरुणांनी चांगल्या मार्गावर यावे व नवीन पैलवान तयार होऊन समृद्ध युवक संपत्ती निर्माण व्हावी या उदात्त हेतूने प्रेरणा म्हणून बक्षीस जाहीर करत असल्याचं राजू खरे यांनी यावेळी बोलताना सांगितलंय. मोहोळ तालुक्यात राजू खरे यांना कर्तृत्व आणि दातृत्व या नावानेही लोक आता त्यांना चांगलेच ओळखू लागलेत. यावेळी कुस्तीच्या माध्यमातून मोहोळ विधानसभेत साठी राजू खरे यांची मोर्चे बांधणी सुरू असून राजकीय आखाड्यासाठी त्यांची पूर्णपणे तयारी झाली आहे. नजीक पिंपरी या गावात कुस्तीच्या आखाड्यात ते दाखल होताच हलगीच्या तालावर कुस्ती वस्तात मंडळी व पंच कमिटी यांनी राजू खरे यांचं जंगी स्वागत करत सत्कार केला. यावेळी पंढरपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष वामनतात्या बंदपट्टे यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी राजू खरे यांच्या हस्ते महिला कुस्तीगीरांचाही कुस्ती लावण्यात आल्या तर प्रथम क्रमांकाच्या पैलवानांची कुस्ती राजू खरे यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी गावातील सरपंचांसह ग्रामपंचायत सदस्य यांनीही राजू खरे यांचा सत्कार केला. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी आपल्या गावावर कशा पद्धतीने अन्याय झाला याचा पाढा वाचत विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. तर राजू खरे यांनीही आपल्या शैलीत मोहोळ तालुक्यातील जनतेच्या माध्यमातून हुकुमशाहीची राजवट मुळापासून उकडून फेकण्यात येणार असल्याचंही ते यावेळी बोलत होते. उपचंद्रावांनी मला काही कामं सुचवली होती, त्यातून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मला मोहोळ तालुक्याच्या विकासासाठी 20 कोटी रुपयाचा निधी दिला आणि मग त्या प्रत्येक गावाला थोडं थोडं काहीतरी आपण द्यावं आणि मोहोळ तालुक्यातल्या राजकीय व्यवस्थेला बळी पडलेली जी गावं होती ज्या इथल्या 40-50 वर्ष सत्ता असणाऱ्या निजामी पाटलांनी जाणीवपूर्वक त्या गावावरती कुठल्याही पद्धतीचा निधी दिला नव्हता, अशी बेगमपूर असेल, वळदेगाव असेल, युवती असेल, वरकुटे असेल, औंडी असेल, नजीक पिंपरी असेल, रामहिंगिणी असेल, कोळेगाव असेल, अशा अनेक जवळजवळ 25 गावाला किमान 20 ते 25 कोटी रुपयाचा निधी हा पायाभूत सुविधेसाठी रस्त्यासाठी मी दिला आणि आचारसंहिता संपल्यानंतर ना मी एवढंच आश्वासन देतो की बाळासाहेब आपण वामनरावांचे मित्र आहात, माझं लहानपण मोठं आणि आजवर मी 48 वर्षाचा झालो, मी कसा आहे वामनराव तुम्हाला सांगतील, अख्ख पंढरपूर सांगत, त्यांच्याच घरात लहानाचा मोठा झालो. आयुष्यामध्ये कधी खोटं बोलणं आपल्याला जमलं नाही, खोटं बोलणं आपल्या रक्तात नाही. आज मोहोळ तालुक्यामध्ये प्रचंड असं पद्धतीचा दुष्काळ पडलेला आहे. आज नागनाथाची यात्रा आहे आणि मोहोळमधल्या मुली ज्या बाहेर गावी गेलेल्या आहेत त्या जर आईवडिलाला फोन करून सांगताय की आम्हाला यात्रेला यायचं आहे तर त्यांच्या आईवडील सांगतायत की पाण्याची भीषण टंचाई आहे, 8-8 दिवस इकडे पाणी मिळत नाही आणि काहीतरी महिलांनी असं सांगितलं की संडासलासुद्धा पाणी नाही म्हणून आम्हाला रस्त्यावर जावं लागतं. अशा पद्धतीचा भीषण अशी पाण्याची टंचाई ही मोहोळ तालुक्यामध्ये आणि विशेष करून मोहोळ शहरामध्ये. मग 50 वर्ष ज्याच्या घरामध्ये सत्ता होती, ज्यांचे बाप आमदार होते, ज्यांची पोरं आमदार झाली, आता देखील 3-3 वेळेला आमदार केलं, यांचं हे अपयश आहे. आणि म्हणून प्रत्येक ग्रामीण भागातल्या माझ्या ग्रामस्थांना माझी विनंती आहे की ह्यावेळची जी निवडणूक आहे ही 1985 सुद्धा बाबराव आमदारकरांचा पराभव केला होता त्याच धर्तीवरती 2024 पुनरावृत्ती होईल. आणि मोहोळ तालुक्यामध्ये मी ज्यावेळेला आज 10 टँकर जवळजवळ आज आपण या ग्रामीण भागामध्ये दिलेले आहेत, त्यात मोहोळ शहरासाठी आपण 4 टँकर दिलेले आहेत. कुठलाही माणूस पाण्यापासून वंचित राहता कामा नये. आज महिला जवळजवळ प्रत्येक 20,000 लिटरचे टँकर आणलेले आणि बाळासाहेब जवळजवळ 8 लाख लिटर पाणी आज मी या तालुक्यामध्ये देतो आणि 10 टँकरच्या द्वारे पाणी पुरवठा चालू आहे.
जर भीषण टंचाई अजून जर पडली तर अजूनही 10 टँकर 15 टँकर असे 20-25 टँकर देऊन या मोहन सरकारमध्ये आपले गोर गरीब मायबाप जनता पाण्यापासून वंचित राहणार नाही अशा पद्धतीची व्यवस्था मी केल्याशिवाय राहणार नाही. फक्त एवढंच गोष्ट बोलतो, ग्रामीण विजय सरपंच गीत आहे, बाबराव आपण गीत आहे, 50 वर्षाची निजामी पाटील जर आपल्याला उद्ध्वस्त करायची असेल तर आपण सगळ्यांनी मिळून एकत्र येणं गरजेचं आहे. आणि माझ्यासारखा काम करणारा माणूस आहे, ज्यांना निवडून दिलं त्यांनी काही केलं नाही, परंतु त्यांनी केलं तर त्यांच्या भागाचा विकास केला. पण आज मी जे काम करतो की रक्ताच्या डोळ्यांनी जात पात धर्माच्या पलीकडे जाऊन सर्व धर्म समभाव 18 पगडे जातीला बरोबर घेऊन मी काम करतो. आणि मोहोळची जनता सुजाण आहे, परंतु इथं सगळ्या विरोधकांना एकत्र करणारा उमेदवार नव्हता, त्यामुळे इथे 20 वर्ष मुरा पुसतील आहे. यावेळीची निवडणूक ही अटीतटीची होईल, ही निवडणूक आपण जिंकूया. मला पूर्ण खात्री आहे की मोहोळ जवळजवळ विरोधी मताची पिढी 1,35,000 ते 40,000 आहे, आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पडणारी मतं ही 60 ते 65,000 आहे. म्हणून इथं विरोधी मतदान जास्त आहे, परंतु विरोधी मतदान जर एकत्र केलं तर निजामी पाटीलची संपायला वेळ लागणार नाही. आणि याची सुरुवात मी ग्रामीण भागात फिरताना करते. मी एवढंच या सत्कार्याला उत्तर देताना सांगेन की आचारसंहिता संपल्या माननीय मुख्यमंत्री महोदयांकडून बसून एक फार मोठ्या पद्धतीचा निधी मी सुचवलेला आहे. मुख्यमंत्र्यांनाही मी त्याची यादी दिलेली आहे. आणि मी आश्वस्त एवढंच करतो की जवळजवळ ज्या आपल्या ग्रामपंचायती आहेत ज्या त्यांच्या नजरेमध्ये विरोधी पक्षाच्या आहेत त्या सर्व ग्रामपंचायतीला जास्तीत जास्त निधी देण्याचा मी प्रयत्न करणार. आणि विशेष करून नजीक पिंपरीसाठी मॅसेज आचारसंहिता झाल्या पुरुषोत्तराव तुम्ही या महामंडळ पंढरपूरला माझ्या फार्मवर भेटतात, एक कामाची यादी द्या. ताबडतोब 4 महिने आपल्याला राहिलेले आहेत, 4.5 महिने मी यादी दिल्यानंतर ताबडतोब मंजूर करून देतो. आणि 4 महिन्यात काम संपवून जेव्हा मी मतं मागायला येईल तेव्हा या गावाचे रस्ते चांगले असले पाहिजे. आणि त्या रस्त्यावर फिरताना मला आनंद वाटला पाहिजे की निवडणुकीच्या अगोदर इथले रस्ते आपण चांगले केले, निवडून आल्यानंतर तुम्ही सांगायचं मी करायचं आहे. आणि हा पहिल्यांदा संधी आलेली आहे.